थैंक यू नहीं तुमच्यामुळे माझा फोन मिळाला ना। हाँ पण तुम्ही खूप मोठी रिस्क घेतली। थैंक यू। तुम्ही दोघे ठीक आहात ना? हो हो। थैंक यू मैडम। काय ना आम्ही हल्ली इकडे राहायला आलोय, म्हणजे आजूबाजूची काहीच माहिती नाही ना आम्हाला। पारिजात सोसायटी 105। हो तुम्हाला कसं माहिती? माझी मैत्रीण राहते तिथे त्यामुळे। बरं, मी अमेय लोखंडे आणि ही माझी बायको वंदना लोखंडे। नमस्कार। थँक यू आकारात, माय प्लेजर। मी सावनी मिरजकर आणि ही माझी आई श्रद्धा मिरजकर। नमस्कार। आम्ही इथेच राहतो दोन बिल्डिंग सोडून, कधी काही लागलं तर सांगा। थँक यू, तुम्ही म्हणाला तीच मोठी गोष्ट आहे। गुड नाईट। गुड नाईट। काळजी घ्या। हो सांभाळून। हो काय फार स्टंट करायला लागलेस ना तू आजकाल? मुलगी कोणाची आहे? काही कारण नको। चला चल। आहे ना स्कूटर व्यवस्थित? डबा आणते हा तुझा? नको नको, ऐक ना श्रद्धा, मला खूप उशीर झालाय। त्यात नाही प्रिंट आउट काढायचे, पोलीस स्टेशनला हँड ओव्हर करायचे। कसली प्रिंट आउट? मी ती कार त्यांनी जप्त केलेली ना, तर त्याचा ऍफिडेव्हिट द्यायचंय। भोसलेने 10 वेळा सांगितलं, विसरून गेलो। करून तर ठेवतो अर्ज, कधी मिळेल तेव्हा मिळेल। आणि मिळाली की विकून टाकू। तो खून झालाय साऊच। तुला उशीर होतोय ना, मी जाते पोलीस स्टेशनला, मी देते अर्ज। थोडं शाळेत जायला उशीर होईल ना? नाही, आहे वेळ माझ्याकडे, मी जाईन पोलीस स्टेशनला, तू निघ। बरं, एकदा चेक कर। हो। आणि मग प्रिंट आउट काढ। हो ओके, मी निघतो। हो नीट जा सावकाश। नाम आहे चार दे रे। हॅलो, हा इन्स्पेक्टर भोसले बोलतोय। वसुंधरा मॅडम? वसुंधरा, हा तेच ते वसुंधरा, सॉरी। काय काम होतं, का कॉल केलात मला? नाही ते तुम्ही अचानक नागपूरला गेलात असं कळलं। तुम्हाला कसं कळलं? नाही झालं काय, बरेच दिवस काही तुम्ही दिसला नाही, म्हटलं काय झालं बाबा म्हणून मी आपलं तुमच्या घरी गेलो होतो, राहत्या घरी। ती तुमची रूममेट आहे ना, तिच्याकडूनच मला नंबर मिळाला तुमचा। एक मिनिट, तुम्ही तिथे का गेलात? आर यू फॉलोइंग मी, ट्रॅकिंग माय मुव्हमेंट्स? सर हे इलिगल आहे, आणि मला माहिती आहे की मी काही लीगल ऍक्शन पण घेऊ शकत नाही, बिकॉज तुमची आणि शेरेकर सरांची पोच खूप मोठी आहे। पण मी सांगितलंय ना, मी कुठे काही बोलणार नाहीये, मी काहीही लीक करणार नाहीये, सो प्लीज स्टॉप हॅरॅसिंग मी, स्टॉप इट सर प्लीज। तुम्ही कशाबद्दल बोलताय? ओ अच्छा, म्हणजे आता तुम्हाला काही माहिती नाहीये असं दाखवून तुम्ही माझ्याकडून काही काढून घ्यायचा प्रयत्न करू नका। हा मी कुठे काहीही बोलणार नाहीये, प्लीज मला जगू द्या। तू जग, पण काय हे काय सांगायचं होतं तिला? थँक्यू। अशी कुठली गोष्ट आहे जी ही लपवतीये? ए खारी आहे का रे? हाय साहेब। दे बर, माणसं चांगले आहेत, शिकलेले आहेत, आणि नोकरी बी दोघांना चांगली आहे। एवढी शिकलेली माणसं कसे काय बावळट बनतात ना माहितच नाही। बावळट म्हणजे? अहो ती लोखंडे मंडळी उदय समीरच्या घरात राहायला आली होती, पण तो पाटील दलाल नाही का? पाटील दलाल कोण? तो घराची दलाली करतो, आणि तो नाही का त्याच्याकडे बोर्ड लावलाय बघा, काय तो काय ब्रोकर असेल, मला काही आता आठवत नाहीये। आजी मी तुम्हाला सांगतो बघा, त्या पाटलानं त्या दोघांना चांगलंच गुंडाळलंय बघा। अगं अहो त्यानं त्यांना सांगितलंच नाहीये की त्या घरामध्ये मर्डर झाला होता। आता सांगितलं असत तर खून झालेल्या घरात कोण मरायला येत राहिला? अगं पण सांगायला कशाला हवं, त्यांना माहित नसेल का? सगळ्या पेपरमध्ये ही बातमी आली होती, केवढी चर्चा झाली होती त्या उदय समयच्या खुन्याची, त्यांना माहित नसेल? पेपरामध्ये काल आलेली बातमी शिळी होऊन जाते आज, आणि ही तर 3 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, कोणाच्या लक्षात राहणार आहे? आणि आजी ते लोखंडे काही इकडचे नाहीत बघा। मग
नागपूरचे आहेत. नागपूरचे. नागपूरचे? कोण ग नागपूरच? ताई, ते उदय समेळच्या घरात नवीन बिराड राहायला आलाय ना, तेच लोखंडे. मलाच कामाला ठेवतील बहुतेक. तुला वेळ कसा मिळणार गॉसिप करायला? चला कामाला लगा. अग आम्ही गॉसिप करत नव्हतो, सहज बोलत होतो. आजी महालक्ष्मी बोलते ते सहज बोलणं नसतं. मग दुसरं काय असतं ग? काही नाही. चला मी निघते. कुठे चाललीस? अगं माझी फोकस ग्रुपची मैत्रीण आहे ना नयन, तिला भेटायला जाते आणि मग नंतर कॉलेजला काही नोट्स कलेक्ट करेन. नीट जा. येस बाय. आई मी पण निघ. हो सावनी, इथे का आलोय आपण? कोणत्या तरी कॅफे मध्ये भेटता आला असतो ना. हो पण अगं माझं ना इथेच एक काम आहे आणि या टपरीवर ना चहा खूप छान मिळतो, सो म्हटलं आज इथे येऊया. तू नेहमी येतेस का इथे? सावनी काही नाही, बोलूया. हां बोल. हे बघ, आजच्या सेशन मध्ये काही ऍक्टिव्हिटीज केल्यात. नाईस. कशी आहे सगळ्यांची प्रोग्रेस? चांगली आहे पण आदिलचा जरा प्रॉब्लेम होतोय. काय झालं? त्याचं म्हणणं असं आहे की त्याच्या भावाने त्याच्यासमोर वीड केलं. आदिलला ट्रिगर झालं पण त्याने वीड केलं नव्हतं. 2-3 वेळा तो दारू पियाला होता. म्हणजे आदिल अजूनही स्वतःवर कंट्रोल करू शकत नाहीये पूर्णपणे. मला वाटतं त्याच्या भावाशी बोलावं लागेल. त्याने त्याच्यासमोर करायला नको होतं सगळं, कारण त्याच्या भावाची गोष्ट वेगळी आहे. त्याला मेडिकली अजून इश्यू आलेला नाही आहे ह्या गोष्टींचा. पण आदिलने पुन्हा तिथे जायला नकोय. हा अरे श्रद्धा मॅडम, नमस्कार. नमस्कार. आमच्या पोलीस स्टेशनलाच, काय विशेष काय? आमची गाडी परत मिळावी म्हणून अर्ज करायचा होता. परत मिळावी म्हणजे? म्हणजे त्या राठोडचा खून झाला, आमच्या गाडीमध्ये त्याची डेड बॉडी सापडली, त्यामुळे कोर्टाने गाडी जप्त केली होती ना. हो ती सोडवायची म्हणून. अच्छा, ती गाडी अजून तुम्ही सोडवून घेतली नाही का? भोसले काय करतोय इतके दिवस? मग नाही, म्हणजे आम्हीच अर्ज केला नव्हता. काय मॅडम, तुम्ही मला सांगायचं ना, मी सदैव तत्पर आहे सेवेला. ऍक्च्युली कसं आहे की ती गाडी तुम्हाला तशी परत देऊ शकणार नाही आम्ही, पण मी बघतो काय करता येईल. करू काहीतरी, या तुम्ही. भोसले या मॅडम. सर, श्रद्धा मॅडमचा अर्ज आहे, त्यांना त्यांची गाडी काढून घ्यायची आहे. सो बघ काय ते कर. आणि नेहमीसारखा ढिसाळ कारभार नाही, क्विक व्हायला पाहिजे काम. आणखी काही लागलं तर नक्की सांगा मॅडम, मी इथेच आहे. बिंदास सांगा. बघत काय बसलाय भोसले, करून टाक काम लवकर. काय मॅडम, नाही याला काय अर्थ आहे तुम्ही सांगा बरं. आपण एक टीम आहोत, आपण मित्र आहोत, हे असं सगळं बोलणं झालं होतं ना. मग आता म्हणजे आपण मित्र आहोत, मैत्रीच्या नात्याने तुम्ही मला जे काही ओरडला ते सगळं मी ऐकून घेतलं. ओरडा खाल्ला बरं का मी, आणि आता तुम्ही खेळी करताय. दुश्मन का दुश्मन अपना दोस्त ही खेळी आहे. काय भोसले, खेळी खेळताय का काय? हे शेरेकर मला बाहेर भेटले, अचानक माझी चौकशी करायला लागले, का आलायत वगैरे. काय सांगणार होते मी त्यांना? ठीक आहे, करतो मग तुमच्या गाडीचं काम. खरं तर हे मी अभय मिरजकरांना केव्हापासून सांगत होतो, पण नाही माझं कोणी ऐकलंच नाही ना. असो, यासाठी थँक्यू. पण मला काहीतरी वेगळं महत्वाचं बोलायचंय. काय? बसून सांगू. बसा. काल सागरच्या घरी जाऊन आले मी, बोलले त्याच्याशी. त्याच्याकडनं जे काही कळलंय ते तुम्हाला सांगायचंय. जंगलात पुन्हा नव्याने कुणी पाहुणा आला ग आला ग. बिबटे चित्ते तरस लांड गे, घाला घालण्या टपले ग. तुम्ही काळजी करू नका, ते काही करणार नाही, काळजी करू नका.
चिंतू ना जाऊन बसा तिकडे तिकडे जाऊन बसा. चला तिकडे कोण आहे हा वेडा. नाही बरेच वर्ष इकडे राहत आहेत ते. एकदम हमलेस माणूस आहे. काही करणार नाही. तुम्ही काय काळजी करू नका. तुम्ही त्याला ओळखत नाही ना म्हणून तुम्ही घाबरलाय. हो मी नवीन आहे ना इथे आणि हा माणूस मला माहिती नाही त्यामुळे मी खूप घाबरले. पण थँक्यू काका. थँक्यू काय आहे. तुम्ही इथे नवीनच आहात असं म्हणाला म्हणजे. हो ऍक्च्युली मी आणि माझे मिस्टर आम्ही नुकतंच इथे शिफ्ट झालोय पारिजात सोसायटी 105. अच्छा अच्छा. मग याआधी कुठे राहत होता. आम्ही नागपूरला असायचो. माझ्या मिस्टरांची इथे मुंबईला बदली झाली म्हणून इथे आलो. काय करतात तुमचे मिस्टर. ते सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत ना. आपलं नाव. हा मी माधव मिरजकर. तिथे श्रम साफल्य सोसायटी आहे तिथे राहतो ए विंग मध्ये 101. ओके ओके. काही प्रॉब्लेम झाला तर तुम्ही या घरी. काही काळजी करायची गरज नाहीये. तुम्ही एवढं म्हणालात तेच खूप झालं काका. थँक्यू सो मच. हा येते मी. चिंतू नाना अहो घाबरली ना ती बाई. घाबरली ना म्हणजे आपण आपला रोल चोख बजावतोय. मेक बिलीव. कशासाठी. कशासाठी. नवीन बिराड राहायला आले ना इथे त्यांना सुद्धा वाटायला हवं की मी वेडा आहे. ये आदमी पागल है. पागल है. पागल है तो पागल है. गप्परा. याचा अर्थ तुम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहात तर ठेवायलाच हवं. ज्या घरात उदय समेळांचा खून झाला त्याच घरात राहायला आले ते. अच्छा म्हणजे ह्या ईशान नावाचा मुलगा सुद्धा हे क्विक सिल्वर चॅलेंज खेळतो बरोबर. आणि त्याचं युजर नेम आहे डार्क डेव्हिल. आणि त्याच्या समोर ते सिल्वरचं चिन्ह येतं. मॅडम माझं ना आता टाळकं फिरायला लागले बरं का. म्हणजे काय ना हा किल्वर यत्र तत्र सर्वत्र आहे. म्हणजे जळी स्थळी काठी पाषाणी हा किल्वरच आहे. कळत नाही हो. मी आतापर्यंत समजत होतो की हे सगळं भारतापुरतं मर्यादित आहे. आता मला असं वाटतं ना हे इंटरनॅशनल रॅकेट आहे. कोणास ठाऊक कदाचित योगायोग सुद्धा असू शकेल. सॉरी हा मॅडम पण योगायोग या शब्दाबद्दल चीड आहे माझ्या मनात. ते माझं तर म्हणणं ना योगायोग असा शब्दच नसतो. असतो तो कार्य कारण भाव. एक गोष्ट घडते त्यासाठी त्याचा परिणाम म्हणून दुसरी गोष्ट घडते. दुसऱ्या गोष्टीचा परिणाम म्हणून तिसरी गोष्ट घडते. अशी ती एक चेन आहे. म्हणजे काय योगायोग असं काय नाहीच आहे. ते इंटरकनेक्शन्स. आणि काय ना मॅडम हे इंटरकनेक्शन्स असे वरवर नाही दिसतो. हे खूप खोल असतात आतमध्ये कुठेतरी. जाऊ द्या हे सगळं माझं फ्रस्ट्रेशन आहे. कुठे बोलू आता. मला असं वाटतंय मॅडम की तो जो ईशान आहे आता आपण त्याला वाचवायला हवं. कारण कुठल्याही क्षणी तो उडी मारू शकतो. बघा मला एवढंच म्हणायचंय की जे काही कराल ते काळजीपूर्वक आणि विचारपूर्वक करा. लहान आहेत मुलं. टीनेजर्स आहेत. तुम्ही घाबरू नका. मी व्यवस्थित हॅन्डल करतो. आणि थँक्यू सो मच तुम्ही एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन मला दिलीत. कर्तव्य आहे माझं. मी निघते. मॅडम गाडीचं टेन्शन घेऊ नका. लवकरात लवकर तुमची गाडी तुमच्या घरी असते. थँक्यू. साऊला फोन केला तेव्हा मी तिथेच होत. साऊकडे तुमचं काही नाही. अर्जंट असं काही नव्हतं. मॅडम काळजी करू नका. सावनीकडे जेव्हा माझं काही अर्जंट काम असेल तेव्हाच मी तिला त्रास देईन. मला माहिती आहे मॅडम तिने खूप भोगलं आहे. सुरुवात केली तर करावंच लागेल ना. आणि आता या शेवटच्या स्टेज पर्यंत येऊन असं आपण मागे हटू शकत नाही. ते हरल्यासारखं होईल ना. आपल्याला हरायचं नाहीये ना रिमा.
आपल्याला जिंकायचंय. आपण या बाकी मुलांपेक्षा खूप वेगळे आहोत. आपल्यात खूप जास्त स्ट्रेंथ आहे आणि आपण ते आतापर्यंत प्रूव्ह केलंय. आता एक लास्ट चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचंच आहे ऍट एनी कॉस्ट. खूपच मला खूप भीती वाटते रे. भीतीलाच तर कॉन्कर करायचंय ना. आयुष्यभर घाबरत तर जाऊ शकत नाही ना आपण. त्याशिवाय मोठ्या गोष्टी अचीव कशा करणार. राईट, बरोबर आहे तुझं. आपल्याला हे चॅलेंज पूर्ण करावंच लागेल ऍट एनी कॉस्ट. दॅट्स माय गॉड. आता आपण ठरवल्या जागेवर भेटायचंय. ओके ओके. ऐक ना, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. हो मी बोलले त्यांना, त्या सध्या जरा बिझी आहेत. ओके, मग आपण त्यांना 2-3 दिवसाचे डेट्स देऊ आणि मग त्यांना जमेल तेव्हा एक छान गेट टुगेदर अरेंज करू. हो हो चालेल. हे बघ, हे काही मेसेजेस आहेत, हे मी तुला फॉरवर्ड करते, ते तू पाठव. हा भोसले सर, तुम्ही काय करता इथे? मी काय करतो इथे हा प्रश्न मलाही पडतो, पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे वाघाच्या गुहेत जाऊन वाघाला विचारण्यासारखं आहे ना, की ए बाबा तू गुहेत काय करतोयस. हा प्रश्न मी विचारायला पाहिजे की तू इथे काय करतेस. अहो आम्ही ते इथे आमच्या फोकस ग्रुपचं काम करतोय. ही माझी मैत्रीण नयन. फोकस चालू द्या. नयन तू ना निघ आता आणि मी तुला सोडू शकत नाहीये, कारण स्टेशन रोडने जात नाहीये. हा नाही तर सोडलं असत. ओके तुम्ही निघताय. हा म्हणजे आता काय, कशाला थांबू मी, तुझ्या बरोबर आव मी ना सुपर सीना खेळू. झालं माझं काम, निघालो मी. सर मला बोलायचं. सर सर ऐका ना सर, मला किल्वरच्या माणसाबद्दल सांगा ना. कोण किल्वर? कोण? किल्वरचा माणूस नसतो, किल्वरचे पत्ते असतात. पत्ते? सर आय एम रिअली सॉरी. मला माहिती आहे की आई तुम्हाला खूप बडबडली आहे, पण सर आता तुम्ही जे मला किल्वरच्या माणसाबद्दल सांगणार होता ते जास्त महत्वाचं आहे ना. विषय तुझ्या आईचा नाहीच आहे, विषय तुझा आहे. तू मला इन्फॉर्मेशन द्यायला नाही म्हणालीस ना. आणि एक एक मिनिट ऐकून घे, मात्र स्वतंत्र भारताची स्वतंत्र नागरिक आहेस ना तू, त्यामुळे तुला कोणाला इन्फॉर्मेशन द्यायची द्यायची की नाही द्यायची हे तुझं तू ठरवूच शकतेस. माझं काय? सर सर माझं प्लीज एकदा ऐकून तर घ्या. मी आईला प्रॉमिस केलं होतं की मी आता या सगळ्यापासून लांब राहील. तुमचा फोन आला तेव्हा ती नेमकी माझ्या समोरच उभी होती, म्हणून मी नाही बोलू शकले. आणि सर आता आपण जे भेटलोय ते योगायोगाने ना, म्हणजे सर ठरवून प्लॅन करून थोडी आपण भेटलोय. मी माझ्या मैत्रिणी बरोबर आले होते इथे आणि तुम्ही मला दिसलात. मी आईलाही हेच सांगितलंय की मी माझ्या मैत्रिणी सोबत आहे. आता सर ती बरोबर असताना तुम्ही मला दिसल्यावर आपलं जर जनरल कॉन्व्हर्सेशन झालं तर त्यात काही चुकीचं नाही आहे ना सर. आता तुम्हीच बघा. तू LLB कर ना, LLB किंवा LLM. वकील हो, वकील. हे आमचे वकील लोक असतात ना, यांच्याकडे अशा जाम पळवाटा असतात. तू मातब्बर आहेस यामध्ये, बरोबर विषय फिरवतो. सर तो हुडवाला माणूस पकडला गेलाय की त्याला पकडायचा प्लॅन करायचा आहे.